नायलॉन मांजा गळ्यात अटकून 7 वर्षीय चिमुकला जखमी झाल्याची घटना येवला तालुक्यातील अनकाई शिवारात घडली आहे. मल्हार नितीन राऊत असे या चिमुकल्याचे नाव आहे. मल्हार हा आपल्या आजोबांसोबत चांदगावहून अनकाईकडे दुचाकीवर आपल्या आत्याला भेटण्यासाठी जात असताना कापलेल्या पतंगाचा मांजा त्याच्या मानेला अडकल्याने त्यात तो जखमी झाला आहे. त्यास त्वरित रुग्णालयात आणले असता या चिमुकल्याला 40% पडल्याची माहिती डॉक्टर चंडालिया यांनी दिली आहे. आता येवला शहरानंतर ग्रामीण भागात देखील नायलॉन मांजाचा सरासपणे वापर होताना दिसून येत असून या मांजावर कधी आळा बसतो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. चांदगाववरून अनकाईला येत असताना अनकाई शिवारामध्ये मल्हार नितीन राऊत हे भेटण्यासाठी येत आत्याला भेटण्यासाठी येत असताना रस्त्यातच त्यांना मांजा लागल्यामुळे त्यांना 40% पडलेले आहे. आज दुपारी 1 जानेवारीला 1:30 आसपास मल्हार नितीन राऊत एक 7 वर्षाचा मुलगा जो चांदगावला राहतो तो मांज्याने त्याच्या गालाला आणि जबड्याला मोठी जखम झाल्यामुळे त्याचे आजोबा त्याला घेऊन आले होते. त्याचा डावा गाल ऑलमोस्ट जबड्याचं हाड दिसेपर्यंत पूर्ण चिरला गेला होता आणि गळ्याचा एकाही भाग कानाच्या खाली तो इकड झाला होता. बऱ्यापैकी ॲक्टिव्ह ब्लीड होतं. त्याला आपण ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन सगळं हिमोस्टॅसिस अचीव करून त्याला 2 ते 3 थरामध्ये विरघळणाऱ्या न विरघळणाऱ्या टाक्यांनी स्टेपल्स वगैरे ते सगळं क्लोज केलं आहे. टाईट ड्रेसिंग देऊन त्याला आता वॉर्ड तो ॲडमिट आहे. तसा तो आत्ता स्टेबल आहे पण त्याची जखम आणि हे पाहता ते जर अजून थोडी खोल गळ्याकडे गेली असती तर त्याच्या जीवालाही मोठा धोका निर्माण झाला असता. नायलॉन मांजा फार धारदार असल्यामुळे ह्या जखमा निरली डोक्याच्या कपाळाच्या किंवा गालाच्या किंवा गळ्याच्या लेवलला होतात. त्यामुळे आपल्या माध्यमातून मी पुन्हा सर्वांना आवाहन करतो की नायलॉन मांजाचा वापर टाळावा. सर्व नागरिकांनीही जे पायी चालतात किंवा जे टू व्हीलरवर प्रवास करतात या दिवसांमध्ये त्यांनीही सेफ्टी मेजर्स स्कार्फ म्हणा किंवा गळ्याला चेहऱ्याला रुमाल स्कार्फ लावणे किंवा बाकी मेजर्स घेऊन प्रवास करावा.